चांदा कॉलनीतील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकर, भाजपचे जिल्हा चिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक व शहर सरचिटणीस नितीन पाटील आदी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भाताचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. 3,10,000 शेतकऱ्यांनी जिल्ह्यात यंदा भाताची लागवड केली होती. कृषी खात्याच्या अंदाजानुसार 30,00,000 क्विंटल भाताचे उत्पादन होईल. भाताची कापणी झाल्यानंतर दिवाळी असल्याने शेतकऱ्यांना भात विकण्याची घाई असते. मात्र खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्यास व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी भावाने धान्य घेऊन नंतर ते चढत्या दराने बाजारात विकतात. तसे होऊ नये यासाठी भाजपतर्फे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे सन 2016-17 हंगामातील भात खरेदी वेळेवर सुरू करण्याची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश बापट यांच्या दालनात झालेल्या बैठकीत रायगड जिल्ह्यात 24 ऑक्टोबर पासून 22 भात खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. यात अप्रतीचा भाव प्रति क्विंटल 1,510 रुपये व ब प्रतीचा भाव प्रति क्विंटल 1,470 रुपये असा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट विक्रीची रक्कम जमा होणार आहे, तर भात साठवण्यासाठी 22 शासकीय गोदामे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे 7 दिवसात जुना साठा हलविण्यास सांगण्यात आला आहे, अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन म्हणजे भाताचं तांदळाचं पीक, आणि या भाताचं उत्पादन करणारा जो शेतकरी आहे, या शेतकऱ्याला गेल्या काही वर्षांमधला अनुभव असा आला आहे की त्यांनी पिकाचं उत्पादन घेतल्याच्या नंतर योग्य वेळेमध्ये सरकारची रास्त भाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे त्या शेतकऱ्याला आपलं पीक म्हणजे आपला तांदूळ हा व्यापाऱ्यांच्याकडे विकावा लागतो. आणि बऱ्याचशा ठिकाणी लक्षात असं येतं की व्यापारी अशा शेतकऱ्याची पिळवणूक काही प्रमाणामध्ये करत आहेत, सर्व व्यापारी नसतील पण पिळवणूक करतात. आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याला जर सरकार 1,400 रुपयामध्ये भात खरेदी करतं तर 800-850 रुपयामध्ये आपला भात विकावा लागतो. आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा जो फरक येतो, हा फरक कुठे ना कुठेतरी शेतकऱ्याला अस्वस्थ करतो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सरकारच्याकडे सप्टेंबर महिन्यामध्ये मागणी केली की यावर्षीची भात खरेदी सरकारच्या मार्फत लवकरात लवकर सुरू करा, आणि अशा खरेदीच्या माध्यमातून आपला भात विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करा. या खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांनी आपला माल विकून जास्तीत जास्त आपला फायदा करून घ्यावा. तसेच कुणी प्रतवारीत गफलत करीत असेल तर अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आलं.